पोलीस ठाणे हद्दीत एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपलं काम संपवून घरी जात असताना 3 इसमांनी त्याला रस्त्यात थांबवले आणि त्याची मोटरसायकल तसेच मोबाईल जबरीने हिसकावून तेथून फरार झाले. अशी तक्रार बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी CCTV फुटेज आणि गुप्त बातमीद्वाराकडून मिळवलेल्या माहितीच्या मदतीने 2 आरोपींना अटक केली आहे आणि आरोपींनी चोरलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 9 सप्टेंबर रोजी एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे, त्याचं नाव आहे लोकेश चांदपूरकर, तो भावेनगरला राहतो, विनाव भावेनगर नागपूरला. तो त्याच्या डिलिव्हरी बॉयचं जे काम करतो त्या कामानिमित्ताने तो घरी जात असताना, कामावरून घरी जात असताना 8 रस्ता चौक ते सावरकर नगर चौक या दरम्यान 3 इसमांनी त्याला अडवले, तो मोटरसायकलवर जात असताना. आणि त्याला जबरीने, जबरदस्तीने त्याची मोटरसायकल, त्याच्याकडले एक मोबाईल आणि 6,000 रुपये कॅश असे त्याच्याकडून ते हिसकावून घेऊन गेले होते. त्यावरून पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल आपण त्या ठिकाणचे आपल्याला उपलब्ध असलेले CCTV फुटेज आणि आपले गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने पण 2 आरोपींना अटक केली आहे आणि त्या आरोपींचं नाव आहे मोनू उर्फ ऋषी सुखदेव वर्मा आणि सोमनाथ पुरुषोत्तम वर्मा. या दोघांना आपण अटक केली. दोघेही हे दंतेश्वरी झोपडपट्टी येथे राहणारे आहेत आणि त्यांच्याकडून जो त्यांनी माल आरोपीकडून हिसकावून फिर्यादीकडून जे हिसकावून घेऊन गेले होते तो आपण जप्त केलेला आहे. या आरोपींचे आपण रेकॉर्ड चेक केले आहेत, त्याच्यामध्ये मोनू जो आहे, मोनू वर्मा, तर याच्यावरती 324 गुन्हा दाखल आहे. आता हे प्राथमिक तपासामध्ये असं दिसून येतं आहे की हे थोडे नशा करणारे मुलं आहेत आणि ते त्यासाठी जे काही पैशाची वगैरे आवश्यकता असते त्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचं दिसून येतं. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.